तर देशभरामध्ये होळीनिमित्त विविध प्रथा आणि परंपरा जपल्या जातात. अशा पद्धतीने कोकणामधील सावर्डे गावामध्ये देखील एक आगळीवेगळी होळी पाहायला मिळते. सावर्डेमध्ये हॉल टू होम नावाची अनोखी प्रथा आहे. काय आहे ही प्रथा पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. चिपळूणच्या सावर्डे गावातील शिमगा हा इथल्या होलटे होमासाठी प्रसिद्ध आहे. होळीच्या आदल्या रात्री हा खेळ सुरू होतो आणि गावकरी देखील या खेळाचा आनंद लुटतात. प्रथा अगदी सोपी आहे. सतत 9 दिवस गावातील वाडीवाडीत पेटवल्या जाणाऱ्या होळीची पेटवलेली लाकडं म्हणजे होलटे हातात घेऊन ढोल तासांच्या आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये देवाच्या फडात अर्थात मैदानात जमायचं. या फडावरती एका बाजूला गावातील मानकरी खोत मंडळी आणि दुसऱ्या बाजूला गावातील गुरव गावकर आणि गावातील खेळ खेळणारे ठराविक मंडळी. ही दोन्ही मंडळी आपल्या हातातील पेटलेली लाकडं एकत्रित करून पेटवून ते पुन्हा उचलून मैदानाच्या दोन्ही बाजूला उभे राहतात आणि 3 भाग करून गावातील खोत मंडळी दुसऱ्या बाजूला उभे असणाऱ्या गावकरी आणि गुरव मंडळींवरती फेकतात. त्यानंतर गावकरी आणि गुरव मंडळी त्यांच्या हातातील होलटे हे खोतांच्या अंगावरती फेकतात. कोकणामध्ये आपण जेव्हा शिमगा म्हणजे पौर्णिमा सण हा चालू करतो तेव्हा सावर्डे गावची एक प्रथा आहे की सावर्डे गावातले सगळे मानकरी आपण केदारनाथ मंदिरामध्ये जाऊन तिथे होळीची नारळ वगैरे देऊन आपण तीच होळी पाकपाक म्हणतो त्याला आपण येऊन म्हणजे खोतवाडी मानाच्या ओटीवर जाऊन तिथे सगळं हे करून नंतर ते आपण होळी पेटवतो. नंतर एक कोकणामध्ये एक चांगली परंपरा आहे की म्हणजे चांगलं बघण्यासारखं होलटे होम हा खेळ कुठेही महाराष्ट्रात नसतो. तो अशा प्रकारे खेळतो की आपण खोतवाडीतून आपण मानाच्या होळीवरून होलटे जे पेटके लाकडे आहेत ते घेऊन आपण आपल्या देवाची जी जागा आहे तिथे घेऊन येतो. तिथे मग आपण काय करतो डिवाईड करतो की गावाचे मानकरी आणि खोत मानकरी असे 2 डिवाईड करतो आणि त्याच्यामध्ये पेटलेले होलटे हे एकमेकावर आपण फेकतो. ह्यामध्ये कोणालाही इजा होत नाही आणि हा खेळ बघायसाठी पूर्ण कोकणातले मुंबईकर चाकरमानी तसेच आजूबाजूचे सगळे गावातले लोक महाराष्ट्रातले लोक हे सगळे आपला हा खेळ बघायला येतात. प्रथा ही तशी पूर्वीपासूनच सुरू आहे पण नेमकी का आणि कशासाठी सुरू झाली आहे याचा इतिहास मात्र कुठेच तुम्हाला सापडणार नाही. अशा पद्धतीने शिमगा साजरा करण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच प्रथा असावी. या कार्यक्रमासाठी सर्व सावर्डेतील सर्व पंचकृषी सावर्डे पंचकृषी सर्व लोक या कार्यक्रमात आनंदाने सहभागी होतात. असं म्हटलं जाते की हा खेळ खेळण्यासाठी कुणी मद्यपान आणि मांसाहार केल्यास त्याला इजा होते. मोठ्या भक्तिभावाने सर्व समाज एकत्र येऊन ढोल तासे आणि सनईच्या तालावरती हा आगळा वेगळा होलटे होम साजरा करतात. कोकणात सध्या सर्वत्र शिमगा उत्सवाची धूम पाहायला मिळते. कोकणात होलटेसारखी विविध प्रथा आणि परंपरा असलेले खेळ पाहायला मिळतात. त्यामुळे नोकरी आणि कामानिमित्त बाहेरगावी असणारे चाकरमानी देखील या सणाला कोकणात दाखल होतात. तेजस आंबेकर, AM News, चिपळूण.